आणि मला काय आश्चर्य वाटत नाही, कारण का ज्या ज्या तुम्ही तुमच्या चॅनलवरचा डेटा सांगते की 85% लोक ज्यांच्यावर ईडी आणि सीबीआयच्या केसेस आहेत, ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये आजकाल आईस म्हणायला लागलो. आईस म्हणजे काय? इन्कम टॅक्स. आईसचं स्पेलिंग काय? आय सी ई, म्हणजे इन्कम टॅक्स, सी बी आणि ईडी. त्याच्यामुळे सगळ्यांना आईस करतात हे सातत्याने हे विरोधी पक्षनेत्यांना, आणि डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ. जेव्हा विरोधात असतात तेव्हा केसेस होतात. भारतीय जनता पक्ष जॉईन केला की केसेस जातात, आणि भारतीय जनता पक्षाचेच नेते ऑन रेकॉर्ड तुमच्याच चॅनलवर मी ऐकलेलं आहे की आम्हाला आता झोप चांगली येते कारण का आम्ही भारतीय जनता पक्षात आहोत. त्याच्यामुळे डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ. हे विरोधकांचं झालं, पण आरोप असे देखील होतात की शिंदे गटातले जे आमदार आहेत किंवा शिवसेनेचे आमदार म्हणूयात आपण, त्यांना देखील यंत्रणेचा दबाव आणून त्यांना भीती दाखवली जाते विस्तारांमुळे. हे खरं आहे असं वाटतं तुम्हाला? कारण विरोधक शक्यता नाकारताही येत नाही.